नमस्कार, मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून स्वागत आहे। तर ईद असल्यामुळे बघा दुपारच्या वेळेचं टायमिंग होतं आणि आमच्या शेजारच्या ज्या भाभी आहेत, आम्ही यांना भाभीच म्हणतो, तर या आलेल्या त्या खीर घेऊन, काहीही घालून देऊ नको, असंच द्यायचं असतं, भांडंच धुयायचं नसतं, असं काय काय त्यांचं होतं बघा। तर त्यांची ही खीर आहे, छान वाटतं। एकमेकांबरोबर एकमेकांचे सण आपण एन्जॉय करतो, एकमेकांचा सणाला जे काय गोडधोड असतो ते एकमेकांना देतो। तर आता इथं किटोच्या आणि आर्यनचं काय चालू आहे पहा। पाणी घाल कसला नवीनच खेळ आहे, यामध्ये खूप मारामारी असते। हॅलो, नमस्कार, मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। टायमिंग दाखवते 6:15 वाजलेल्या आहेत आणि आज आहे अक्षय तृतीया। तर पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। आज साडी नेसलेली आहे, आज जर साडी नाही नेसली तर माझ्या ताई मला म्हणणार आहेत एवढं सगळं ब्लाऊज शिवून आणते आणि साडी नेसलेली नाही आहे, नेसलेली आहे, आज वाटलं नेसूया म्हणून नेसलेली आहे। तो एकाच्या साईडला आहे आरू, बघा कायम असतो टी व्ही पुढे। चहा पाणी वगैरे माझं सगळं झालेलं आहे, साहित्य मी काढून धुवून ठेवलेलं आहे अशा प्रकारे। बघा यामध्ये आंबे आहेत, गाजर आहे, कारण जसं कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्या रेसिपीचं नाव जेव्हाच्या तेव्हा बनवते रेसिपी आणि मग तुम्हाला त्याचं डिटेल्समध्ये नाव सांगते। सिम्पल रेसिपी आहे, काही त्याला तामझाम नाही, पण बघा नावं कशी हॉटेलवाली वेगवेगळी देतात जेणेकरून आपल्याला काय वाटतं की यामध्ये खरंच काहीतरी वेगळेपण असणार आहे, पण तसं पाहायला गेलं तर वेगळेपण काहीही नसतं पदार्थामध्ये। उपर नीचे थोडंफार म्हणतात ना की भाज्या आणि मसाले याचं कॉम्बिनेशन करून ते बनवलं जातं, त्याला नावं आपल्या मनाने आपण काहीही देऊ शकतो। एकच भाजी दोन तीन प्रकारे आपण करून सेमच असतं पण नावं वेगवेगळे देऊ शकतो, थोडंफार त्यामध्ये फरक केला जातो काय। आणि त्याचबरोबर आज पुरणपोळी वगैरे सगळं करणार आहे, उद्या जाणार आहे गावी, उद्या निघूया। आत्ताच कमेंट जस्ट पाहिली मी कॅमेरा घेताना की सोनाली गावी चालले तर आम्हाला विसरू नको, तर असं कधी होणार आहे का किंवा असं होईल का? आता माझ्याशी तुम्ही जोडून माझ्या मते 6 महिन्याचा काळ वर गेला, माझ्याशी जोडले आहात तेवढ्या दिवसापासून तुम्ही माझ्या सपोर्टमध्ये आहात, मी रोज तुमच्या कमेंट वाचत असते। तर तुम्ही मला सांगा एवढ्या दिवसात ना तुम्ही मला विसरला ना मी तुम्हाला। असं झालेलं आहे कधी कधी की बाबा तुम्हाला कमेंट करायला वेळ मिळाला नाही, पण तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत, लाईक केलेला आहे, मग झालंच ना। त्याचप्रकारे मी होता होईल तेवढा प्रयत्न माझा रिप्लायचा असणार आहे तिथे गेल्यानंतर, पण आता नेटवर्क कसं आहे, आता 2 व्हिडिओज आपलं ठरलेलं आहे तर ते कशा कशा प्रकारे येतं ते तिथलं वातावरण, तिथं गेल्याचं नेटवर्क, सगळ्या गोष्टीचा विचार करून ठरलं जाणार आहे। कारण तिथं एकतर मेन सांगते आमच्या एरियामध्ये ना जिओच फक्त चालतं, एअरटेल एवढंसुद्धा चालत नाही, मग एका ह्याच्यावरती कसं कसं होतंय। आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा असेल तरीही मला नेट लागतं, बिन नेटचा मी रिप्लाय देऊ शकत नाही, मी तुम्हाला आधीच क्लिअर करते। नेट जर असेल तर रिप्लाय येतो, अन्यथा तो रिप्लाय तिथंच घुमला जातो। तर आता तिथं गेल्यानंतर ठरेल, पण तुम्हाला विसरणं हे शक्य नाही आहे। मी कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात जरी गेली तरी मी तुम्हाला विसरणार नाही आणि तुम्ही मला विसरणार नाही, रोज तुम्हीही मला पाहणार आहे, मी रोज तुमच्या कमेंटच्या वाचणार आहे, होता होईल तसा रिप्लाय देणार आहे। प्रश्न आणि एक येणार आहे ब्ल्यू साडीबद्दल,
कारण मला खूप सारे ताई म्हणणार आहेत की पूजेला तू ब्लू साडी नेसत जाऊ नको, तर यस तुमचं अगदी बरोबर आहे, पूजेसाठी मी नेसणार नाही, पूजेच्या वेळेला ही साडी मी काढणार आहे आणि दुसरी आपली हिरवी किंवा लाल नेसणार आहे। मलाही तुरंत काही तुमच्या कमेंट वाचल्यानंतर मी थोडंसं जाणून घेतलं, तर काळा कलर, निळा कलर, जांभळा कलर हा पूजेला शक्यतो नसावा असं माझ्या वाचण्यात ऐकण्यात आलेलं आहे की काळा, निळा, जांभळा या कलरने कुठली पूजा असू दे करू नये। होता येईल तेवढा पिवळा, हिरवा, लाल, आबोली, केशरी, नारंगी असे कलर जे असतात ना ते वापरावे। आता खूप सारे जण म्हणते की कलरचं काही आहे, तर एक सांगतो, मांडलं तर सगळं आहे, नाही मांडलं तर काहीही नाही आहे। मी हे त्या गोष्टीची सहमत आहे, तुम्ही जर मानाल तर सगळं आहे, नाही मानाल तर तुमचं काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही आहे। त्यामुळे रंगांचे जादू ही आपल्या आयुष्यामध्ये होत असते मी मान्य करते, कारण घराला कलर देताना मी पाहिलेलं आहे, आधीचे कलर ब्ल्यू होते घराला, म्हणजे ते ह्याच्यातले ब्ल्यू येतात बघा, अशातला ब्ल्यू नाही आहे, तो वेगळा ब्ल्यूमध्ये येतो, त्या कलरमध्ये सुद्धा मी राहिलेले आहे। त्याचबरोबर पिंक कलरमध्ये, येल्लो कलरमध्ये मला कशाप्रकारे माझ्या म्हणतात की घरामध्ये पॉझिटिव्हिटी येणं किंवा न येणं हे मी अनुभवलेलं आहे। त्यामुळे हो, मान्य असो किंवा नसो, पण रंगांचे जादू आणि रंगांमुळे येणारी पॉझिटिव्हिटी ह्या थोड्याफार गोष्टी मी मानते। मग ज्यावेळेला मी सर्च केलं, पाहिलं, त्यावेळेला मला समजलं की रंग आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे जादू करतात। तर चला आता लागूया आपल्या पोळ्याच्या स्वयंपाकाला, मस्त असं सिम्पल। होता होईल तेवढ्या टिप्स मी ऑलरेडी तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत पोळ्याच्या, आता माझ्याकडेच काही उरलेलं नाही आहे, तर मी तुम्हाला काय देऊ, तर बघूया आता काय काय होते। चला तर आता इथे मी ना डाळ शिजत घालणार आहे, त्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे। मी अशीच डाळ शिजवण्यापेक्षा कुकरला लावते, अगदी मेणागत आणि व्यवस्थित अशी डाळ शिजते। तर यावेळेला डाळीला मी तेल लावलेलं नाही, कारण हा जो माझा कुकर आहे ना, एक नंबर कुकर आहे, अगदी मेणासारखी डाळ शिजून होते यामध्ये आणि शिट्ट्या पण एकदम झटकीपट होतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळ शिट्टी वाजत नाही, तेवढीच जागेवरती वाजते आणि बंद होते, त्यामुळे ना याचा वापर मला खूप छान आहे। तुमच्या कमेंट खूप आले होते मला की तो कितीला घेतलेला आहे, तर आता ॲक्च्युली प्राईस फिक्स मला आठवत नाही, तो व्हिडिओ जाऊन पाहावा लागेल मला। तर अंदाजे मी अंदाजे सांगते की 3000 बसलेला असेल आणि तो पूर्णपणे स्टील आहे, जे प्युअर स्टीलमध्ये येतं बघा ते आहे, आणि त्याचं बूट जे आहे ना ते मी इंडक्शनवरसुद्धा चालू शकतं अशा हिशोबाने मी घेतलेलं आहे। तर आता संध्याकाळची थोडीशी रांगोळी काढणार आहे, कारण सकाळची रांगोळी काढलेली होती, पुन्हा मी सगळं अंगण वगैरे सगळं झाडून काढलेलं, कारण सणासुदीच्या ह्याच्यामध्ये ना मेन असतं अंगणाची स्वच्छता आणि मग असते आपल्या घराची स्वच्छता। आणि अंगणालाही थोडंसं डेकोरेट संध्याकाळचं व्हावं म्हणून रांगोळी नॉर्मली घातलेली आहे, जास्त नाही घातलेली, कारण आता सकाळी आणि ती पुन्हा काढावी लागते, त्यात आहे दुसऱ्या दिवशी पाण्याचा नंबर, त्यामुळे मग मी कमी प्रमाणातच घालते। तर आता इथं पूर्णपणे तोपर्यंत डाळ शिजलेली आहे, बघा तुम्ही किती एकदम मेणासारखी शिजलेले, अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्ही जर डाळ अशी शिजवली तर तुम्हाला पुरणपोळीचा कधीच कंटाळा येत नाही। व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर थोड्याफार ज्या मी टिप्स देते त्या तुम्हाला समजतील, ज्या माझ्या जुन्या ताई आहेत त्यांना माहीत असेल नसेल, तरी पण बघा थोडक्यात मी इथं आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने पुरणपोळीचं कसं होईल हे शेअर करत आहे। तर यामध्ये येळोनी मी काही काढलेली नाही आहे, मला जास्त आमटी गरज नव्हती, त्यामुळे मी फक्त डाळ काढलेली आहे, ती डाळच वापरणार आहे मी आमटीला। आणि आता जे पुरण होतं ना अशा प्रकारे न गाळलं ना चाळलं काहीही केलेलं नाही, यातलं पाणी काहीही काढलेलं नाही, फक्त काय केलेलं आहे असं काढून ना हे पुरण मी वाटून घेत आहे। आता कारण का सांगते मी, पूर्ण येळोनी काढायची आपल्याला गरज नाही आहे, कारण आता चटका देणार आहे, होतं नव्हतं तेवढं सगळं पाणी आटून जाणार आहे, त्यामुळे त्यासाठी एक्स्ट्रा वेळ द्यायचा नाही, की ते चाळणं आणि गाळणं यामध्ये खूप वेळ जातो। म्हणून काय करायचं आहे की तुम्हाला जर येळवणी पाहिजे असेल तर नॉर्मली काढा आणि बाकीचं राहू द्या त्यामध्ये, अशा प्रकारे लगेच पुरण वाटून घ्या। एकदम मऊसूत असं पुरण वाटून होतं, गूळ घेतलेला आहे, आता हा गूळ फोडणार नाही आणि गूळ पावडर माझ्याकडे संपलेली आहे, तर मी ओव्हनला लावणार आहे मायक्रोवेव्हला, अगदी 2 ते 1.5 मिनिटांमध्ये गूळ एकदम मेल्ट होतो, तर लगेच पुरण वाटून झालेलं आहे, आपल्याला काही वेळ लागत। एवढ्या डाळीचं पुरण मध्ये अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्णपणे वाटून झालतं, बघा आटरून आलेलं आहे, आटरून येणं म्हणजे घट्ट होणं, तर मग अशी किती पातळ दिसत होतं आता आटरून आलेलं आहे। आता हे केलेला जो गूळ होता ना मेल्ट, तो आता मी त्यामध्ये ओतणार आहे आणि चांगला असा चटका। फक्त इथं एक खबरदारी घ्या की कुकरमध्ये अजिबात चटका देऊ नका, तुम्हाला हलवायला वगैरे प्रॉब्लेम येतो आणि थोडंसं
कडेने करपतं, पण माझा कुकर जाड बुडाचा असल्यामुळे तेवढं काही जास्त नाही, पण शक्यतो होता होईल तेवढं तुम्ही पातेल्यामध्ये करण्यापेक्षा कढईमध्ये चटका द्या. व्यवस्थित असं आपल्याला हलवता येतं, सगळा गूळ सगळं डाळ मिक्स होते. सुरुवातीला ज्यावेळेला एकदम मिक्स होतं त्यावेळेला एकदम पाण्यासारखं होतं, आपल्याला वाटतं की आपण फसलो की काय, आता हे कधी आठवायचं. पण बारीक गॅसवर तुमची इतर कामं, जी काही तुमची इतर कामं आहेत ती करत करत जाता येता थोडं 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 तुम्ही हलवा, व्यवस्थित असा त्याला चटका बसतो. पूर्णामध्ये अंतराळी म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादं भांडं घालता त्यावेळेला ते खडी राहिलं ना, तर समजा की तुमचं पुरण तयार झालेलं आहे. तर आता मी करणार आहे पुढची तयारी. पुढच्या तयारीमध्ये आता सुरुवातीला मी पीठ मळून ठेवणार आहे. ज्यावेळेला पुरणाचं काम झालं सगळं त्यावेळेला मी पूर्णपणे किचन ओटा पहिल्यांदा आवरून घेतला. तर आता मी मळणार आहे कणिक. कणिक मळण्यासाठी काय केलेलं आहे, तर थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं, तर कमीत कमी अर्धी वाटी आपल्याला घालायचं आहे मैदा. मैदा घालू शकता, अन्यथा स्किप पण करू शकता. पण तुमच्या जर फोळ्या फुटू नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्यासाठी ते करायचं आहे. आणि एका गोष्टीसाठी मी मैदा वापरते, कारण का सांगते की आपल्याकडे ना वरवंटा ना पाटा, गावाकडे बघा ती जी कणिक असते ना ती चेंबली जाते, मोठा जो दगड असतो ना त्याने चेंबली जाते, त्यामुळे एकदम मऊसूत अशी आणि अगदी ओढलं तरी दोरा तयार होणारी कणिक तयार होते. पण आपलं तसं होत नाही, कारण आपल्याकडे तेवढं नसतं, हाताची मेहनत लावून लावून आपण किती लावणार. म्हणून काय करायचं आहे की थोडंसं पातळ ठेवायचं आहे आणि होता होईल तेवढं त्यामध्ये थोडक्यात थोडका मैदा वापरायचा आहे. अगदी थोडा वापरा, तुम्हाला जास्त नको असेल तर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. तर आता माझं ना बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. आता काय करणार आहे, तर सुरुवातीला भाजीची तयारी करून घेणार आहे. तर ही जी सगळी भाजी आहे ना, आता एक सलग एका जागी बसून सगळी भाजी लांब लांब कट करणार आहे. आधी कट करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते, दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते. आणि हे बघा ध्यान, पिच्चा काय सोडत नाही, आता इथं येऊन बसलेला आहे लॅपटॉप घेऊन, काय तर शिकत असते ते पण. तर ते तिथे त्याचं बसलंय, चालू द्या. आपलं आता इथं बऱ्यापैकी हे झालेलं आहे. आता ना हे कटिंग थोडंफार मी करते, बघूया आता मला कोण मदत करतय का काय करते. नाही करणार, नको करूस. आणि किटण आवरलेलं आहे किट. तर आता कटिंग वगैरे झालेलं आहे तोपर्यंत म्हणलं सुरुवातीला आंब्याचा रस करून घ्यायचा, कारण तो फ्रीजला जर ठेवला तर तो व्यवस्थित राहतो. आज मी प्लॅन केलेले भजी वगैरे, पण मी जी रेसिपी बनवलेली आहे ती थोडीशी हेवी बनवलेली, म्हणून म्हणलं काय की सगळं ऑइली सगळं तेलकट जास्त प्रमाणात नको, म्हणून मी भजी आणि तळण केलेलं नाही आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की ताई ह्याला तळण लागतं, तर हो मला मान्य आहे. पुरणाची पोळी ज्यावेळेला करतात त्यावेळेला भजी आणि पापड हे गरजेचेच असतात, पण खाणारे शेवटी आपणच आहोत, त्यामुळे जास्त तेलकट नको, होता होईल तेवढं कमी असावं, म्हणून ते दोन पदार्थ मी स्किप केले होते. आणि आता इथं आंब्याचा रस, तर तुम्हाला मी शेअर केलेला आहे की आंब्याचा रस झंझटीशिवाय कशा पद्धतीनं करू शकतो. साली अलगद वरच्या काढून घ्यायच्या, साल कधीही धुवून वापरायची नाही, अन्यथा त्या तुमच्या आंब्याच्या रसाची टेस्ट बिघडते, कारण सालीला तुरटपणा असतो. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या साली पाण्यातून धुवून घेताना तर तो तुरटपणानं आपल्या आमरसामध्ये उतरतो, म्हणून मी साल कधीही घेत नाही. हां, कुया घेते, कुठलंही म्हणतात की खाऊन माजावे खरं टाकून माजू नये, त्यामुळे मी काय करते की कुया वगैरे घेते पण साली घेत नाही. आणि तसं तरी तुम्ही ज्यावेळेला साल काढताना तर त्यातून काहीही निघत नाही, बघा पुन्हा अगदी खंगळल्यागत थोडंसं येलो कलरचं पाणी, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आहे. आणि तो काढलेला गर चाकूने ना अशा प्रकारे बस मिक्सरला बारीक करायचं. बारीक करतानाच त्यामध्ये साखर गूळ वेलची पावडर तुम्हाला काय घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता, आणि लगेच आपला आंब्याचा रस तयार होतो. आंब्याचा रस करणाऱ्याला भरपूर असं वाटतं की खूप किचकिटीचं काम आहे ते, पिळा प्रत्येक वेळेला पाणी बदला, पण काही नाही, अशा पद्धतीने केलं तर अगदी 10 मिनिटात तुमचा आंब्याचा रस तयार होतो. आता एक कांदा ठेवलेला आहे मी आचेवरती, तो एवढ्यासाठी की मला आमटीसाठी पाहिजे. गावाकडे चुलीमध्ये घातला जातो बघा कांदा, पण आपल्याला पर्याय नाही आहे. अशा प्रकारे अलटून पलटून मी भाजून घेत आहे. कांदा आणि थोडेसे खडे मसाले वापरणार आहे. परवाचे आमटे एकदम सिम्पल केलते, एकदम मध्ये एकदम सिम्पल, वाटायला कुटायला काही नव्हतं, नुसतं चटणी मीठ टाकलेलं. आजची थोडीशी व्यवस्थित करत आहे. तर खडे मसाले अगदी एक 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 घेतलेले आहेत, तीळ नाही आहेत म्हणून मी खसखस घेतलेले आहे. तिळाच्या वाटणीचं खसखससुद्धा चालते, थोडं वाटलं असतं काजूचे तुकडेसुद्धा घालू शकतो, पण आता दुसऱ्या भाजीमध्ये ते तुकडे आहेत म्हणून मी तर स्किप केलेले आहेत. आलं लसूण खोबरं कोथिंबीर नाही मिळालेली, आणि बस हे व्यवस्थित असं वाटण करून घ्यायचं आहे. यामध्येच आता तो जो काळा कांदा झालेला आहे तो आहे असा मी अखंड घालणार आहे. वरची टरपलं वगैरे काही काढत नाही मी, कधी काढते कच्चट वाटलं तर काढते, अन्यथा पूर्णपणे जर तो भाजला असेल तर काढत नाही. आता झटकीपट मी करून घेणार आहे कटाची आमटी.
पण एकच आहे की घरगुती ज्यावेळेला आम्ही खातो त्यावेळेला मी कट त्याला जास्त आणत नाही। तेल बघा मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे, कारण ही जी आमटी असते ना पिताना खाताना ठसके मारते आणि मग ते मुलांना नाही होत। मग घरातच खाणार असल्यामुळे मी नाही म्हणजे कट आणत, पण ज्यावेळेला कार्यक्रम असतो किंवा भरपूर लोकांचं जेवण असतं त्यावेळेला मात्र झणझणीत असा कट आणला जातो, कारण इतर लोकांच्या आवडीनिवडी बघावे लागतात। तर ते सगळं वाटण जे होतं तेलामध्ये हे केलेलं आहे आणि ही जी डाळ आहे ना यामध्ये पाणी घालून आता मिक्सरला फिरून घेणार आहे, जेणेकरून बघा त्याचं हे तयार होईल आणि ते ओतणार आहे या आमटीमध्ये। कटाची आमटी शक्यतो एकदम पातळ म्हणजे एकदम पातळ असते, घट्ट नसते, आणि आमच्या घरात मसाला वापरला म्हणले की ओरडायला सुरुवात, आणि त्यामध्ये खोबऱ्याचा जो वापर आहे जेवणामध्ये तो कमी प्रमाणात करायला लावतात, कारण खोबरं सहसा घरात जास्त आवडत नाही। तर बस झालेली आहे माझी आमटी तयार। सिंपल असं आपण रेग्युलर करतो आणि थोडीच केलेली आहे थोडक्यात थोडकी, कारण उद्या तर मग मी निघणार आहे आणि मग एवढा स्वयंपाक करून काय करायचं, कुणाला द्यायचं, हा प्रॉब्लेम खूप सारा येतो बघा। कारण आजूबाजूला शेजारी असं कोणीच नसलं की मग आपलं ते जेवण जर शिल्लक राहिलं तर काय करायचं। उद्याची पण हिशोबाने मी तयारी करत आहे, तुम्ही म्हणसाल खूप पुढचा विचार, तर हो शिल्लक राहिलेल्या जेवणाचं करायचं काय असं होतं बघा। तर आता कढईमध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा आलं लसूण। आता हे चांगलं ब्राऊन थोडकं ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेणार आहे। दुसऱ्या भाजीची तयारी आहे, तर दुसऱ्या भाजीसाठी जी काही कटिंग होती ना ती सगळी आधी करून घेतलेली आहे। थोडक्यात मी तुम्हाला शेअर केली की त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेऊ शकता। तर कोबी घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, डबू मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही वाटाणा घालू शकता, फ्लावर जो असतो तो आपला वापरू शकता, बीन्स वापरू शकता, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आणि आता काय करायचं आहे की प्रत्येक भाजी अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। एकदम जास्त पण घ्यायची नाही, एकदम कमी पण घ्यायची नाही, पण त्याचा कच्चट वास जो असतो ना तो कमी झाला पाहिजे। तर अशा प्रकारे सगळं पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तेल टाकून जेवढ्या आहे नाही तेवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत। डीप फ्राय करायच्या नाहीत, नुसत्या फ्राय करायच्या आहेत, जेणेकरून कच्चा वास आपला दूर झाला। आणि आता काय करणार आहे की कांदा त्याचबरोबर जो काय वाटाटा असतो तो पण यामध्ये पण आपण पनीर वापरणार आहोत। पनीर तुमच्या हिशोबाने तुम्हाला पाहिजेल तसं तुम्ही आकारात कटिंग करून यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता, काजू घालू शकता। मी सगळं घातलेलं आहे, पण प्रॉपरली जी रेसिपी आहे ती तुम्हाला पुढच्या 3:30 पार्टमध्ये पाहायला मिळेल। आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे, कारण हाच व्हिडिओ आपला मोठा झालेला आहे। तर त्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझी अक्षय तृतीयाची पूजा कशी असते, आज गोल्ड आहे आणण्याचा दिवस, तर ते मी काय आणलेलं आहे, आणि तुम्हाला तर माहीत आहे माझ्या ताईंपासून मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही ना, ते ठेवायला आवडत नाही। अगदी छोटी असू दे मोठी असू दे, जे काय माझा आनंद असतो तो मी तुमच्याशी शेअर करत असते, मग सुखाचे क्षण दुःखाचे क्षण कुठल्याही रेसिपी, तर ते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल। तर आता टोमॅटो आणि त्याची प्युरी पण करून घेता येईल या भाजीसाठी, तर चला बाय।